Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अहो काय झालं, तुम्ही मला एकदम असं वाडाच्या दारात दिसलं आणि मला काय करायचं काही कळेना आणि तुम्हाला काही सांगत बसण्या इतका वेळ नव्हता म्हणून मग मी म्हणून डायरेक्ट टेम्पो पळवला. पळवला कुठे, मी चालवत घेऊन आलो. तेच ते पट्या, असं कोण करत? मी नेहमी नाही पण कधी कधी असं करावं लागतं. का? अहो का काय का, तुम्ही वाडात आला असतात तर संपलं असतं ना सगळं. अहो राधाला काय वाटलं असतं की ती तिथे आहे म्हणून तुम्ही तिथपर्यंत पोहोचला तिच्या मागावर आणि मग ती तिथून परत पळून गेली असती आणि मग ती नीट आहे का, माझ्या डोळ्यासमोर आहे का, हे आपल्याला पुढे काहीच बघता आलं नसतं. काय डोकं लढवलंस तू पट्या, मला बघून तर ती गेलीच असती. पण काय करू रे, खूप आठवण येत होती तिची, कळतच नव्हतं झोपली असेल का, झोप लागत असेल का, एकटं वाटत असेल का, तिला एकटं राहायची सवय नाही आहे ना तिला. पण आता राहते एकटी तर होऊ दे की सवय. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की हे सामान मी सगळं राधापर्यंत पोहोचवायला नको, करेक्ट? नाही, सामान पोचवा. पण मागे तुम्हीच मला म्हणाला होतात ना की स्वतःच्या कुटुंबाला पांगळं करू नकोस, त्यांना तुझ्यावर अवलंबून राहायची सवय लावू नकोस, त्यांना त्यांचं त्यांचं आपल्या संकटाला सामोरं जायला शिकव म्हणाला होतात ना. हो अरे, पण तुझ्या कुटुंबात सगळे मोठे आहेत ना, राधा लहान आहे रे अजून तशी. पण ती कुठे एकटी राहते, ती माझ्या घरी आहे, माई मावशी आणि माझ्या डोळ्यासमोर, त्यामुळे तिचं सगळं नीट चाललंय की नाही, ती नीट आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही, आपल्याला सतत कळत राहील. हे पण खरंच आहे, पण तरी हे सगळं सामान तिच्यापर्यंत पोहोचेल, फक्त तुम्ही तिला भेटायला वाडात येऊ नका इतकंच. माझं म्हणणं फारच मनावर घेतलंस पट्या रे पट्या. बर, बाकीचं सामान सगळं तिला देच, पण एक खास वस्तू आहे ती नक्की पोचव हा तिच्यापर्यंत, आणि पोचली की मला कळव. Zee5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा.